पाहूया जळगावच्या निशा पाटीलची ही शौर्य गाथा. भडगाव इथल्या याच आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी निशा दिलीप पाटील हिची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवडीचं पत्र शाळेला प्राप्त होताच विद्यार्थिनींनी जल्लोष केला. यशवंतनगर भागातील गरीब कुटुंबात राहणारी निशा पाटील ही 11वी वाणिज्य वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असून 14 जानेवारीला अभ्यासाची वही मैत्रिणीकडून घेऊन जात असताना शेजारच्या घरातून आगीचा धूर निघताना तिला दिसला आणि घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेलेले. त्याचबरोबर 6 महिन्यांच्या बाळाची आई बाळाला झोईत निजवून बाहेर गेली होती. घराचा दरवाजा उघडून तिनं बघितला तर लहान बाळाच्या झोक्याच्या दोरीला आग लागल्यानं ते बाळ जमिनीवर पडलं होतं. लाकडी धाब्याचं घर असल्यानं ते जळत होतं. क्षणाचाही विलंब न करता निशानं घरात जाऊन बाळाला बाहेर काढलं. लगेचच धाब्याचं छत खाली कोसळलं. निशानं दाखवलेल्या धाडसाची दखल घेत निशाची बालशौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मागच्या रूम मध्ये पण आग लागलेली होती, वरती छताला पण आग लागलेली होती आणि मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. मग ती काही दिसत नव्हती मला, पण तिच्या आवाजाच्या साहाय्याने तिला उचललं आणि बाहेर निघाली आणि ती छत पडली. मनात एक विचार पण येत होता की मध्ये गॅसची हंडी आहे तर हंडी पण फुटू शकते. मग नंतर तो विचार मी मनातून काढला, मध्ये गेली, त्या मुलीला उचललं, बाहेर आली. माझी मुलगीला साऱ्यांनी इकून तिकून शिकवून मला आनंद आला. तिने मुलगीला काढलं, तिला शाबासकी मिळाली, तो बी आम्हाला आनंद झाला. तिला सैन्य झालं, तिच्यामुळे ती आगात कुदली आणि त्या बाळाला बाहेर काढलं. निशानं दाखवलेलं शौर्य हे शाळेच्या दृष्टीनं मानाची बाब आहे. तिच्या या धाडसाचं कौतुक राष्ट्रीय पुरस्कारानं झाल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं निशा पाटीलचं यश हे शाळेचा सन्मान असल्याचं म्हटलंय. निशाचं कार्य सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतंय. भविष्यामध्ये ही आमची निशा काहीतरी करणार याची मला निश्चित खात्री आहे. निशाचा हा पुरस्कार साऱ्या विद्यार्थिनींना, साऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थिनींना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरेल आणि प्रत्येक विद्यार्थिनी या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो खऱ्या अर्थाने शासनाने सुरू केलेला सन्मान आहे तो आज या निमित्ताने आमच्या ह्या निशाला मिळालेला आहे, ही आमच्यासाठी गौरवास्पद त्या ठिकाणी बाब आहे. महाराष्ट्र राज्यातून एकमेव शौर्य पुरस्कार निशा पाटीलला जाहीर झालाय. ह्या पुरस्काराचं 26 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे वितरण होणार आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.